तो तीस ऑक्टोंबरचा दुपारचा वेळ पाच कामगारांसाठी शेवटचा ठरला अचानक राजदीप बॅग एम्पोरियमची इमारत कोसळून इमारतीचे तात्पुरते बांधकाम करणाऱ्यांचा दबून दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेने शहर पुन्हा प्रकार झोतात आले शहरातील ही घटना देशभरात पोहोचली या प्रकरणात राज्य सरकारने लक्ष केंद्रित केले मात्र या घटनेत चूक कोणाची वरील मजला राजेंद्र लॉजचे संचालक राहुल जैन यांचे असून राजेंद्र लॉज खाली असलेले इतर दुकाने दुकान मालकीची आहे अशात राजेंद्र लॉज संचालकाने वरील मजला तोडल्यावर त्याचा अनेक ट्रक मलबा इतर दुकानदारांच्या वरच्या मजल्यावर का ठेवला यामागील कोणते उद्देश असावे मलबा काढण्यास डोळे झाक का केली राहुल जैन यांना समोर काही दिवसात वरील बांधकाम तर पुन्हा सुरू करायचे नव्हते ना बांधकाम सुरू करीत असताना मनपा नियमानुसार खाली असलेल्या दुकानदारांना तीस टक्के जागा सोडावी लागते कदाचित याचाच फायदा घेण्यासाठी राहुल जैन यांनी वरील मलबा तसाच तर पडून ठेवला नसेल ना यासोबतच या, या फायद्यासाठी राजेंद्र लॉज संचालकाने मलबा हा तांत्रिक अडचण निर्माण करून जागेच्या लालसेपोटी ही शक्कल लावली असेल का अशी अनेक चर्चा येथील नागरिकांसह इतर व्यावसायिकांमध्ये होताना दिसून येत आहे जर असा फायदा असेल तर खाली असलेल्या दुकानदारांसोबत राहुल जैन यांनी सामंजस्य म्हणून आपसी व्यवहार का केला नाही अशी चर्चा सुद्धा होत आहे मात्र काही असो या इमारत दुर्घटनेत आता पोलीस कोणत्या दिशेने तपास करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे